सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। नमस्कार, मी स्नेल मदळ, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत करते। पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। देशभक्ती जागृत करण्यासाठी राजस्थान मधील वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्यात आली आहे। 789 वसतिगृहांमध्ये राज्य सरकारने ही सक्ती केली आहे। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी राजस्थान सरकारने वसतिगृहात राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे। राजस्थान सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे। इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सर्व 789 वसतिगृहांना याबद्दलचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे या सर्व वसतिगृहांमध्ये दररोज सकाळी 7 राष्ट्रगीत म्हटले जाईल। राजस्थान सरकारकडून याबद्दलच्या सूचना सर्व वसतिगृहांना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे यापुढे या वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे असेल। हा आदेश 26 नोव्हेंबर पासूनच लागू झाल्याचे सरकारने म्हटले आहे। वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव समित शर्मा यांनी दिली। वसतिगृहांमधील विद्यार्थी दररोज सकाळी प्रार्थनेसाठी एकत्र येतात, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे राष्ट्रगीत गायनाच्या आदेशाचे पालन होत नाही। राष्ट्रगीत दररोज नियमितपणे म्हटले जावे यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे अशीही माहिती त्यांनी दिली। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जवळपास 800 शाळा येतात, त्यामध्ये 40,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाला आयकर विभागाची 30.67 कोटींची नोटीस पाठवली आहे। आयकर विभागाने अघोषित संपत्ती संबंधी माहिती का दिली नाही अशी विचारणाही आम आदमी पक्षाकडे केली आहे। याशिवाय आयकर विभागाने 462 देणगीदारांची माहिती न दिल्याबद्दलही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला फटकारलं आहे। या देणगीदारांकडून पक्षाला 6 कोटींचं दान मिळालं आहे। आम आदमी पक्षाला 5 पूर्ण झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच ही नोटीस आली आहे। पक्षाने 26 नोव्हेंबर रोजी आपला 5 वर्धापन दिन साजरा केला। आम आदमी पक्षाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्या देणगीदाराची यादी देण्यात आली आहे ज्यांनी 20,000 जास्त देणगी दिली आहे। आयकर विभागाने वित्तीय वर्ष 2014-2015 आणि 2015-2016 साठी ही नोटीस पाठवली आहे। नोटीसनुसार आम आदमी पक्षाने जवळपास 13 कोटींच्या देणगीचा खुलासा केलेला नाही। नोटीसमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार पक्षाला उत्तर देण्यासाठी एकूण 34 संधी देण्यात आली होती। किमान 5-6 आपली बाजू मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली होती, मात्र यानंतर पक्षाकडून कोणतेच ठोस उत्तर मिळाले नाही। आम आदमी पक्षाने नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे असा ठपका ठेवण्यात आला आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने आपल्या वेबसाईटवर जवळपास 37 कोटींच्या देणगीची माहिती जाहीर केलेली नाही। तसंच निवडणूक आयोगाला देणगी मिळालेल्या 30 कोटींच्या रकमेची माहिती देण्यात आली नाही। अरविंद केजरीवाल यांनी यामागे केंद्र सरकार असल्याचा आरोप केला आहे। आम आदमी पक्षाला बदनाम करण्यासाठी आणि भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत अडथळा आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। योग विज्ञान संस्था दिल्ली यांच्या पुणे शाखेतील प्रथम वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नवी पेठ योग केंद्राचे योग शिक्षक विजय पवार, संजय गायकवाड, विक्रम बामगुडे, पद्मिनी गरुड, प्रियांका चौधरी शेट्टे, विजापूरकर गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय शाळा क्रमांक 17 येथे रोज सकाळी 6-8 या वेळेत निःशुल्क योग वर्ग सुरू असतो। रोज इथे 50-60 साधक योगाचा लाभ घेतात। योगामुळे खूप लोकांचे बरेच आजार दूर झाले आहेत, बरेच लोकांना आरोग्यदायक फायदा झालेला आहे। कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन संतोषभाऊ ठोंबरे यांनी केले असून या सोहळ्याप्रसंगी महेशजी लडकत अध्यक्ष, शहर सुधारणा समिती व माजी नगरसेविका मनीषा घाटे,
माननीय सुलेखा मानधनी उपस्थित होत्या. या सोहळ्याप्रसंगी महेशजी लडकत अध्यक्ष शहर सुधारणा समिती व माजी नगरसेविका मनीषा घाटे माननीय सुलेखा मानधनी उपस्थित होत्या. माननीय नगरसेवक महेशजी लडकत सुलेखा मानधनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका चौधरी यांनी तर आभार संतोष ठोंबरे यांनी मानले. आपण मागच्या वर्षी 26/11/2016 रोजी योग विज्ञान संस्थान दिल्ली यांच्या मार्फत आणि आपल्या नवशक्ती मित्रमंडळाच्या सहकार्याने इथे योग केंद्र सुरू केलं होतं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण त्यानिमित्त वर्धापन दिन पहिला साजरा केला. तर 1 वर्ष कार्यक्रमाला सुरुवातीला 50-50 जण गोळा होते साधक. त्यानंतर थोडी संख्या कमी झाली होती पण आमचे हे योग शिक्षक संजयजी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाने संख्या वाढली परत आणि आता 1 वर्ष झालं कंटिन्यू योग हे सुरू आहे आणि इथून पुढे पण असं चालू राहणार आहे हे मी ग्वाही देतो. दत्तवाडी नवी पेठ आणि फुले गार्डन सद अभिरुची क्षेत्राचा क्षेत्रप्रधान आहे विजय पवार. आम्ही गेले 10 वर्षापासून याच्यात कार्यरत आहोत. ठिकठिकाणी योगाचे नवीन वर्ग काढणे, लोकांपर्यंत योगाची माहिती पोहोचवणे आणि लोकांना कसं रोगमुक्त करता येईल हा संकल्प आम्ही मनात ठेवून ठिकठिकाणी नवीन योग केंद्र तयार करत आहोत आणि योगाचा मार्ग पुढे नेत आहोत. त्यासाठी आम्हाला सहकार्य सर्वांनी करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यासाठी सहभाग घ्यावा ही विनंती. धन्यवाद. मी प्रियांका टकले. मला योगापासून खूप फायदा झाला. माझं आधी डोकं दुखायचं, ऍसिडिटी व्हायची, पोटाचे त्रास व्हायचे. आता योगा करायला लागल्यापासून ते थोडे थोडे कमी झाले, आता होतच नाहीत. त्यामुळे मला खूप फायदा झाला. कॉलेजमध्ये एक्झाममध्ये पण खूप फायदा होतो. आता रोज UPSC स्टडी करताना कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग थोडक्यात झाले मी. थँक्यू. पुण्यातील फन टॉनिक स्टार्टअप मॅरेथॉनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. 700 अधिक गुंतवणूकदारांचं नेटवर्क असलेल्या फन टॉनिकतर्फे नुकतेच पुण्यातील बाणेर येथे पुणे स्टार्टअप मॅरेथॉन 2017 आयोजन करण्यात आले होते. सुमारे 250 स्टार्टअप, 100 मार्गदर्शक गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नैनेश कपाडिया यांनी स्थापन केलेली स्केल माइंड्स एक्सिलेटर कंपनी फंड टॉनिक बरोबर विविध स्टार्टअपला जोडण्याच्या कामात कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या गुंतवणूक कार्यक्रमाच्या अंतर्गत पुणे स्थित 2 स्टार्टअपची निवड केली. त्यामध्ये अमोल चाफेकर यांनी स्थापन केलेल्या स्त्राता इन्व्होरो या संस्थेचा समावेश आहे. घराबाहेरील हवा प्रदूषण नियंत्रणाची निर्मिती आणि बसून देण्याचे काम ही संस्था करते. दुसरा स्टार्टअप म्हणून नवीन गोयल यांनी स्थापन केलेल्या रिपेअर इझी या स्टार्टअपची निवड झाली. गॅझेट्स बसवायला मदत करणारे ॲप त्यांनी तयार केले आहे. स्टार्टअप बरोबरच पुण्यातील आणि इतर शहरातील मान्यवरांची गटचर्चा, गुंतवणूक कार्यक्रम, कार्यशाळा, एकेकाला मार्गदर्शन या सगळ्या सत्रात भाग घेतला होता. या कार्यक्रमात स्टार्टअप पुरस्कार वितरणही समाविष्ट होते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. परीक्षकांनी वेगवेगळ्या विभागांतर्गत त्यांचे मूल्यांकन केले. या कार्यक्रमात 5fworld.com चे संस्थापक आणि नासकॉम फाउंडेशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर गणेश नटराजन हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. BW बिझनेस वर्ल्ड आणि एक्सचेंज फॉर मीडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक अनुराग बात्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देश आगे बढ़ रहा है और देश की जितनी भी प्रॉब्लम्स हैं उनको सॉल्व करने के लिए हमें सॉल्यूशंस और आइडियाज़ चाहिए. सो आज जो फन टॉनिक का पुणे स्टार्टअप मैराथन है ऐसे स्टार्टअप्स को शोकेस कर रहा है जो भारत की प्रॉब्लम्स को सॉल्व कर पाएँ. तो ये पुणे स्टार्टअप मैराथन में
स्टार्टअप्स, इन्वेस्टर्स, मेंटर्स और जो एंटरप्रेन्योरियल इकोसिस्टम के सारे प्लेयर्स हैं वो इकट्ठे हुए हैं और एक टू वे डायलॉग बिटवीन स्टार्टअप्स एंड इन्वेस्टर्स एंड मेंटर्स हो रहा है। ये जो स्टार्टअप्स हैं ये बहुत सारे क्षेत्रों से हैं, एनवायरनमेंट दिल्ली में पार्टिकुलेट मैटर और एनवायरनमेंट बहुत बड़ा इशू है। तो यहाँ पे एक ऐसा स्टार्टअप है जो ट्रक्स में ऐसा एक डिवाइस लगाता है जिससे वो सारा पार्टिकुलेट मैटर सोक कर लेता है और वो एनवायरनमेंट में नहीं जाता है। ऐसे ही फिनटेक के स्टार्टअप्स हैं, काउंसलिंग और एचआर के एरिया में स्टार्टअप्स हैं। इंडिया में हम फिजिकल फिटनेस पर बहुत ज़्यादा जोर देते हैं बट मेंटल फिटनेस, मेंटल वेलबींग, इमोशनल वेलबींग बहुत इंपॉर्टेंट है। जो जितने भी 13 साल से 25 साल के युवक और युवतियाँ हैं वो अपने स्कूल में, करियर्स में, उनको रिलेशनशिप में एडवाइस चाहिए, तो ऐसे स्टार्टअप्स हैं। मैन्युफैक्चरिंग के स्टार्टअप्स हैं, फिनटेक्स के स्टार्टअप्स हैं और 250 ऐसे स्टार्टअप्स यहाँ पे हैं। देखिए, हमारे देश में अभी स्टार्टअप्स के बहुत चर्चा है। जैसे आपको मालूम है पिछले दो साल में बहुत सारे स्टार्टअप्स ने चालू भी किया है मगर काफ़ी कुछ बंद भी हो चुके हैं। तो हमें ये सोचना है कि किस तरह से हम जो एंटरप्रेन्योरियल इकोसिस्टम है, मतलब स्टार्टअप्स को सक्सेसफुल बनाएं, जैसे इसराइल में होता है, कुछ हद तक यूरोप में होता है, ऑफकोर्स अमेरिका में सिलिकन वैली में होता है। तो मेरे ख्याल से फनटॉनिक जैसे जो संस्था हैं वो काफ़ी मदद कर सकती हैं, क्योंकि मेरा भी अभी फिलहाल पूरा इन्वेस्टमेंट 5F वर्ल्ड की तरफ से स्टार्टअप इकोसिस्टम में ही है। और जो सक्सेसफुल स्टार्टअप्स होते हैं उनका एक अच्छा टीम होता है, अच्छे मेंटर्स होते हैं और जो इकोसिस्टम है, मतलब जो उनको सपोर्ट करते हैं, वो काफ़ी मजबूत होता है। तो हमें मिलके ये काम करना पड़ेगा कि किस तरह से स्टार्टअप्स को सक्सेसफुल बनाया जाए और अच्छे एंटरप्रेन्योर्स जो हो उनको जो फंडिंग प्राप्त हो या मेंटरिंग प्राप्त हो और किस तरह से बड़ी कंपनियां बना के देश को भी आगे बढ़ा सकते हैं। एनडीएचा विस्तार होईल तेव्हा नारायण राणे बाबत नक्की निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना भाजपचे प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली यावर आम्ही कोणालाही मंत्रीपदाची आशा दाखवत नसून एनडीएचा विस्तार होईल तेव्हा नारायण राणे बाबत नक्की निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रामसाहेब दानवे यांनी दिली। प्रसाद लाड यांच्या उमेदवारी बाबत शिवसेनाही आमच्या सोबत आहे आणि शिवसेना आमच्या सोबत 5 वर्ष पूर्ण असणार अशी जोडही दानवेंनी दिली। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर कर्जमाफीला उशीर झाला पण छाननीमुळे हा उशीर होत आहे। सध्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, या महिन्याभरात सर्व शेतकरी लाभार्थी होतील असंही दानवे म्हणाले। आता शेवटचा टप्पा नगर पंचायती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये एक नंबरचा क्रमांक मिळवला आणि त्यानंतर आत्ता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी एक नंबरचा क्रमांक मिळवेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। परंतु हा टप्पा संपल्याच्या नंतर लोकसभेपर्यंत फारशा काही राज्यामध्ये निवडणुका नाही आहेत आणि मग या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये संघटनात्मक काही बाबी अपूर्ण जर राहिल्या असतील तर त्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्याच्या 6 विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बैठका बोलवण्यात आलेल्या आहेत। नंबर एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीनं जशी सदस्य नोंदणी केली होती 1,05,00,000, त्याच पद्धतीप्रमाणे 70,000 बूथपर्यंत जाण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही या 6 विभागाच्या बैठका ठेवून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे 288 आम्ही विस्तारक पाठवले, त्यांचं प्रशिक्षण करून पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही तयारी करतोय। We'll be right back.
शिक्षण नेतृत्व आणि शालेय उत्कृष्टता पुरस्काराचे 5वे राष्ट्रीय संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्थांमधील एक ब्रेन फील्डने आपल्या 5व्या वार्षिक संमेलनाचे आयोजन केले होते. हे संमेलन हॉटेल वेस्टिन पुणे येथे पार पडले. यावेळी सुमारे 200 प्रमुख शिक्षणतज्ज्ञ, व्यवसायी आणि विभिन्न शाळेचे प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड्स विद्या वेली स्कूल पुणेच्या नलिनी सेनागुप्ता आणि सुलोचना देवी सिंघानिया स्कूल ठाणेच्या श्रीमती श्रीनिवासन यांना प्रदान केला गेला. हा सन्मान लीला पुनावाला फाउंडेशनच्या पद्मश्री लीला पुनावाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर विख्यात कलाकार माधुरी भादुरी, जॉय बासू, सीईओ एम्प्लिफाई माइंडवेअर आणि पुनीता रंजन यांनी केला. कार्यक्रमामध्ये आपल्या विचारांच्या प्रस्तुतीमध्ये पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या की ब्रेन फील्डने घेतलेला हा एक खूप मोठा पुढाकार आहे, परंतु आज आपण त्या मुलांच्या शिक्षणावर देखील लक्ष दिले पाहिजे जी मुले आर्थिकरित्या मागास असतात. आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नैतिक विज्ञान देखील हवे, जिथे मुलांना सहानुभूती आणि व्यवसायाचे धडे देखील दिले जातात. कार्यक्रमावेळी ब्रेन फील्ड पत्रिका हैदराबादचे ब्रह्मम देखील उपस्थित होते. याचबरोबर प्रधानाध्यापक आणि संस्थापकांमध्ये एक इंटरॅक्टिव्ह सत्राचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्यामध्ये पद्धतीमध्ये आवश्यक परिवर्तन, लहान मुलांना शिक्षित करणे आदी सारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभी अवार्ड्स तो बहुत अभी तक देने हैं, क्योंकि मैं तो इनॉग्रेशन करी और 3 लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया, बेस्ट स्कूल को दिया, और बहुत अवार्ड्स हैं इन डिफरेंट कैटेगरीज. देर आर 4 स्टेट्स, दैट इज गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगढ़ एंड गुजरात. उसमें से स्कूल्स चूज किए हैं डिफरेंट कैटेगरीज में, बेस्ट स्कूल, बेस्ट हॉस्टल, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, बेस्ट एजुकेशन सिस्टम, बेस्ट लेबोरेटरीज, ऐसे वेरियस वेरियस कैटेगरीज में है अवार्ड्स, और सब स्कूल को दिया गया है फ्रॉम ऑल दीज 4 डिस्ट्रिक्ट. बेसिक क्या है कि अभी जो स्कूल्स में जो पॉलिसीज है सब है वेरी एकेडमिक है, कॉम्पिटिटिव है कि बेस्ट कैसे आएंगे, हमारा 90% और अबव कैसे. वैल्यू एडुकेशन नहीं हो रहा है, बच्चे लोग को होलसम डेवलपमेंट नहीं हो रही है. इट इज मी, सब बच्चे लोग सेल्फिशली बड़े हो रहे हैं कि मैं क्या कैसे आगे जाऊं, मेरा क्या है. ये जरा चेंज करना चाहिए और वैल्यू एजुकेशन देना चाहिए. देयर शुड बी एम्पैथी एंड काउंसलिंग टू द चिल्ड्रन, दैट देयर इज मोर देन जस्ट एकेडमिक एजुकेशन. मेरा नाम रेवती श्रीनिवासन है और मैं डायरेक्टर एजुकेशन एंड प्रिंसिपल ऑफ श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल थाने की हूँ. मुझे आज का जो अवार्ड मिला है वो ब्रेन फीड का लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड मिला है. 30 साल का एक्सपीरियंस है एजुकेशन में बच्चों को पढ़ाते हुए, और 3 साल से 18 साल के बच्चों तक मैंने पढ़ाया है, और 30 साल हुए, कैसे हुए नहीं मालूम. और मेरे हिसाब से मेरा ये 30 साल का एक्सपीरियंस नहीं है कि मतलब एक साल 30 बार रिपीट हुआ है, ये हर एक साल मेरा हर एक दिन एक नया एक्सपीरियंस है. मी माधुरी भादुरी, मी पुण्याची आर्टिस्ट आहे आणि गेले 40 वर्ष ह्या कलेच्या व्यवसायात आहे. आणि जे सुरू झालं एक आवड म्हणून, आता एक 40 वर्षानंतर मी म्हणू शकते की मी एक कलाकार झाली आहे. आणि मला असं वाटतं की जसं बाकीचे मिसेस पुनावाला आणि मंजुला ज्यांनी त्यांनी व्याख्यानात सांगितलं की आत्ता सध्या टेक्नॉलॉजीमुळे शिक्षणात जे आपल्या शिक्षणात चेंजेस करायला पाहिजेत किंवा बदल व्हायला पाहिजेत, कारण माणूस जवळजवळ रोबॉटिक स्टेटमध्ये यायला लागला आहे. आणि म्हणजे सेन्सिटिव्हिटीज, इमोशन्स आपले ह्याच्यापासून दूर जातो आहे, तर त्याला राईट आणि लेफ्ट साईड आपण ब्रेनचं जे म्हणतो, तर दोनाचं संतुलन व्यवस्थित होण्यासाठी आर्टचं खूप कलेविषयी शिक्षण देणं किंवा लहान मुलांपासून सुरुवात जे शिक्षणात होते ती कलेच्या विषयी एक आकर्षण म्हणा किंवा त्याच्यात स्वतः आपले हात मन हे सगळं रमवून घ्यायचं जे एक इम्पॉर्टन्स असतो, कारण ते केल्याशिवाय माणसाला एक
समज येत नाही की आयुष्यात कसं जगावं, तर आणि ते जगण्यासाठी जोपर्यंत स्वतःचं एक असं संतुलन आपण नाही ठेवू शकत, म्हणजे माइंड बॉडी सोल, जसं स्पोर्ट्स इम्पॉर्टंट आहे तसं कला ही सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ते जर आपण लहान मुलांपासून जर सुरुवात केली, आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स आपल्याला सगळे कॉर्पोरेट्स, आपलं गव्हर्नमेंट सगळ्यांचा साथ लागतो की म्युझियम्स आणि गॅलरीज आणि जास्त त्याच्या बाबतीत लोकांना प्रोत्साहन करणं ॲज विश, आणि ऑल्सो त्याच्यासाठी जास्त शाळेतून किंवा ह्याच्यातून आपल्याला जास्त त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती उत्पादनाचा एकच ब्रँड सर्वदूर विकसित व्हावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. दूध उत्पादनाच्या क्षेत्रात ज्याप्रमाणे गुजरातमधील अमूल हा एक प्रचंड ब्रँड जगभर उपस्थित झालाय, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती उत्पादनांचा एकच ब्रँड सर्वदूर विकसित व्हावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सुरू करण्यात आलेल्या सृष्टी ऑर्गॅनिकस या सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीसह सध्या सामोरं जावं लागत असलेल्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. सेंद्रिय शेती करण्यावरील भर दिवसेंदिवस वाढत आहे. कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर न करता पिकवलेल्या अन्नधान्याची मागणी वाढत आहे. अशावेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सृष्टी ऑर्गॅनिक्स तर्फे केलं जात आहे. असं प्रयत्न होत असताना आपल्याकडील सर्व प्रकारच्या सेंद्रिय शेतमाला एकाच ब्रँड खाली ग्राहकांपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. आणि आता हे जे संकट विदर्भाच्या एक अवसावर आलं ते विदर्भा फक्त नाही आहे, ते वर्धा खवड्यात आहे, ते खानदेशात सुद्धा आहे, आणि मग त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्याच्या पुढच्या वर्षी हे शिक्षण दिसेल आणि सगळं शेती कामासाठी उद्ध्वस्त होईल. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची शेती ऊसाची आहे आणि 2 नंबरची शेती कापसाची आहे. या 2 पैकी किंवा कापसाची शेती उद्ध्वस्त झाली ते शेतकरी उद्ध्वस्त. विदर्भामध्ये आपण वर्तन करता म्हणजे वाचून शेतकरी आत्महत्या करतात. त्या आत्महत्याची कारण व्यवस्था सुद्धा मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट अशा काही संस्थांना करायला सांगितलं. त्याच्यामध्ये ही पिकाची नासाडी, कर्जबाजारी फरार, ते ओझं डोक्यावर, या सगळ्या गोष्टी शेवटी 8 वर्षाच्यापर्यंत सुद्धा शेतकरी जातो. आणि मग पुढच्या वर्षी डीसीमधला दोष दुरुस्त जाई केला तर विदर्भातल्या खानदेशातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्याबरोबर मोठ्या समस्या होतील आणि त्यामुळे त्याला उत्तर हे काढावं लागणार आहे. आणि ते करण्याचं काम आम्ही एका वर्षाने करतो आहोत. प्रकारच्या विषमुक्त धान्याची तुम्ही उपलब्धता करून देता ही आरोग्याच्या दृष्टीने उत्तम गोष्ट आहे, पण सगळ्या देशाची गरज भागायला ते पुरेसे नाही. इडनबर्ग मध्ये पूजाची लपाछुपी ठरली लक्षणीय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर उमटवली मोहोर. चाकोरीबद्दल सिनेमातून बाहेर पडत मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. मराठी कलाकारांनी देखील आपल्या अभिनय कौशल्यावर स्वतःला सिद्ध करत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव नोंदवले आहे. मराठीची गुणी अभिनेत्री पूजा सावंतच्या कामगिरीचाही देखील यात आवर्जून उल्लेख करता येईल. नुकत्याच झालेल्या इडनबर्ग फिल्म फेस्टिवलमध्ये तिला लपाछपी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनाही लपाछपीतल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आपला थरार आजही कायम राखत हॉरर पटाचा नवा पायंडा मराठी सिनेसृष्टीत रुजू केला आहे. इडनबर्गमध्ये गाजलेल्या लपाछपी सिनेमातील लक्षणीय भूमिकेबद्दल मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना पूजाने लपाछपी मधली भूमिकाच माझ्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं. 8 महिन्यांच्या गरोदर बाईची भूमिका यात मला साकारायची होती, ते माझ्यासाठी एक आव्हान होतं.
स्वतःच्या बाळाला वाचवणाऱ्या एका आईची ही गोष्ट आहे. आता आपण पाहणार आहोत आरोग्य विषयक माहिती. कोडावर उपचार नाहीतच असे गृहीत धरले जाते, परंतु कोडावर उपचार आहेत आणि ते कोणते हे आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शरीरावर अचानक पांढरे डाग उठू लागतात. त्वचेचा रंग पांढरा होतो. आधी मर्यादित असलेले हे डाग काही लोकांमध्ये शरीरभर पसरतात आणि सामाजिक जीवनच धोक्यात येते. कोड हा नेमका कशामुळे होतो, तो अनुवंशिक आहे का, ताणतणावामुळे येतो का, याबाबत संशोधन सुरू असूनही ठोस कारण सापडलेले नाही. परंतु 80% रुग्ण पूर्णतः बरेही झाले आहेत. काहींना खाण्याच्या सवयीमुळे होतो अशी शंका व्यक्त केली तर काहींनी आयुष्यात झालेल्या तणावाच्या घटनांनंतर असे डाग उठल्याचे सांगितले आहे. कोडावर उपचार नाहीत हा अनेकांचा गैरसमज आहे. या रोगावर उपचार आहेत. डाग कमी प्रमाणात असतील तर त्यावर औषध लावून जोडीने पोटात काही औषधे घेऊन डागांची वाढ थांबवता येते. डागांकर करून औषध लावून त्यांना सूर्याचे ऊन देणे ही पद्धतही अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. त्वचारोपण या पद्धतीत रुग्णांच्या डागावरील त्वचा काढून त्या जागी शरीराच्या दुसऱ्या भागावरील त्वचा काढून लावली जाते. पेशीरोपण उपचार प्रकारात रुग्णांच्या शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग असलेल्या त्वचेत सोडले जाते. आता आपण पाहणार हवामान खात्याविषयक माहिती. आजचे पुण्याचे कमाल तापमान आहे 29.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान आहे 11.5 अंश सेल्सिअस. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. आज पुण्याचे कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस आहे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र येथेच संपले. उद्या पुन्हा भेटू जनवार्ता बातमीपत्रात. पाहत राहा जनवार्ता न्यूज.